आपण जाणार आहोत मध्य प्रदेशमध्ये. मध्य प्रदेशात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आता फक्त 5 दिवस शिल्लक राहिलेत. भाजप आणि काँग्रेसचे सगळे बडे नेते आता राज्यभर प्रचारात गुंतलेत. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह हे माळवा आणि रतलाममध्ये प्रचार करतील, तर मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान हरदा, होशंगाबाद, रायसेन, सागर, विदिशा इथं प्रचारसभा घेणार आहेत. भोपाळमध्ये ते रोड शो देखील करणार आहेत. केंद्रीय कायदा मंत्री रविशंकर प्रसाद इंदोरमध्ये असतील. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी देवास आणि इंदोर भागात प्रचार करणार आहेत. आणि त्यासोबतच प्रदेशाध्यक्ष राकेश सिंग आणि भाजप नेते शहनवाज हुसेन हे देखील पक्षाकरता प्रचार करतील. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कमलनाथ सेवनी छिंदवाडा, होशंगाबाद इथे प्रचार करणार आहेत. तर काँग्रेसचे नेते ज्योतिरादित्य सिंधिया आणि दिग्विजय सिंगही राज्यात विविध भागात प्रचार करणार आहेत. खूप प्रतिष्ठेची आहे सगळ्याच पक्षांसाठी ही निवडणूक मध्यप्रदेशमध्ये, आणि त्यामुळे साहजिकच आहेत सगळे महत्त्वाचे नेते या प्रचारासाठी उतरलेले आहेत. स्टार प्रचारक मंडळातील असे देखील आता शेवटच्या दिवसांमध्ये प्रचारक उतरणार आहेत. दोन्ही भाजप असेल किंवा काँग्रेस असेल, दोन्हीकडूनही सभा वेगवेगळ्या घेतल्या जात आहेत आणि त्याचबरोबर मोठे नेते आवर्जून या सभांमध्ये सहभागी होताना दिसत आहेत. आणि आपण आता थेट जाणार आहोत, आमचे प्रतिनिधी विवेक कुलकर्णी आपल्या सोबत आहेत. विवेक, ज्योतिरादित्य सिंधिया यावेळचे मुख्यमंत्री पदाचे एक प्रबळ दावेदार मानले जातात, त्यांच्या मतदारसंघात काय परिस्थिती दिसते, काय वातावरण वाटतंय त्यांच्या या मतदारसंघात? ज्योतिरादित्य सिंधिया ज्या मतदारसंघाचे खासदार आहेत तो गुना जिल्हा आहे. या ठिकाणी गुना जो विधानसभा क्षेत्र आहे तिथं मात्र काँग्रेसचा उमेदवार कायम हरत आला आहे अशीच परिस्थिती आहे. या मतदारसंघातून ज्योतिरादित्य सिंधिया यांचे वडील माधवराव सिंधिया हे देखील खासदार होते, मात्र या जागेत विजय मिळवायला या परिवाराला अजून तरी, या पक्षाला अजून तरी अपयश आलेलं आहे. गुणा जिल्ह्यामध्ये गुणा आणि बामोरी हे जो दोन विधानसभा मतदारक्षेत्र आहेत तिथंच ज्योतिरादित्य सिंधिया प्रचाराला येत असतात. त्या व्यतिरिक्त राघोगड आणि दुसरा एक जो मतदारसंघ आहे त्यांचा चाचोडा या मतदारसंघात मात्र ज्योतिरादित्य सिंधिया प्रचारासाठी फारसे येत नाहीत अशी इकडच्या मतदारांची तक्रार आहे. राघोगड हा दिग्विजय सिंग यांचा मतदारसंघ होता, आता त्यांचा मुलगा त्या मतदारसंघातून निवडणूक लढवतो आहे, त्याच्यामुळे काँग्रेसमधलं जे अंतर्गत वाद आहेत त्याचं देखील किनार या मतदारसंघात आहे. या मतदारसंघामध्ये फुटवेअर इन्स्टिट्यूट ज्योतिरादित्य सिंधे यांनी सुरू केलेलं होतं, त्याबरोबर स्पायसेस पार्क देखील सुरू केलेलं होतं, तरी देखील इथं रोजगार निर्मिती फारशी झालेली नाही आहे अशा प्रकारचा एक आक्षेप इथल्या मतदारांमध्ये आहे. त्याचबरोबर व्यापारी वर्ग बहुतांश हा भारतीय जनता पक्षाकडे असल्यामुळे या मतदारसंघात अजून तरी काँग्रेसला यश आलेलं नाही आहे अशा प्रकारचं चित्र दिसतंय. मात्र या भागात रेल्वे आणल्यामुळे तो मुद्दा ज्योतिरादित्य सिंधिया हे कायम आपल्या प्रचारात राज्यभर सांगत असतात आणि त्या मुद्द्यावर ते इथली निवडणूक लढवत असतात. त्याच मुद्द्यावर गुणा आणि बामोरी या भागात ते प्रचार करत असतात. मात्र जो विजय त्यांना मिळवायचा अपेक्षित आहे तो मात्र त्यांना अजून मिळवता आलेला नाही आहे. ह्या निवडणुकीत नेमकं काय होतं हे पाहावं लागेल. ज्योतिरादित्य सिंधिया हे यांचं व्यक्तिमत्व ह्याच्यामुळे लोकांना भुरळ पडते आणि ते मतदान करतात. विशेषतः तरुण वर्गात ज्योतिरादित्य सिंधिया यांची मोठी लोकप्रियता आहे आणि त्याच वेळावर ते जिंकून येतात अशी या मतदारसंघातली कायमची चर्चा असते. या निवडणुकीत विधानसभा क्षेत्रांमध्ये नेमकं काँग्रेस कशी कामगिरी करते हे पाहणं महत्त्वाचं आहे. अगदी धन्यवाद विवेक. आणि आज दिवसभर ज्या सगळ्या मोठ्या सभा होणार आहेत आणि जी सगळी प्रचाराची राळ उडणार आहे ती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतच राहणार होती.